शहर में करीब 60 से 70% व्यावसायिक प्रतिष्ठानों में घरेलू गैस सिलेंडर का उपयोग किए जाने का दावा ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन ने किया। चंद्रपुर में करीब 60 से 70% व्यावसायिक प्रतिष्ठानों में घरेलू गैस सिलेंडर का उपयोग किया जा रहा है। व्यावसायिक सिलेंडर पर 18% तो घरेलू गैस सिलेंडर खरीदने पर 5% GST भरना पड़ता है। व्यावसायिक प्रतिष्ठान में घरेलू गैस सिलेंडर का उपयोग होने के कारण सरकार को GST के माध्यम से मिलने वाला करोड़ों रुपए का टैक्स डूब रहा है। अगर सरकार ने ध्यान देकर कालाबाजारी रोकी तो सरकार का नुकसान कम होकर राजस्व बढ़ेगा और जनता को सिलेंडर सस्ते दामों पर उपलब्ध होने का दावा ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन ने आयोजित पत्र परिषद में की। इस संदर्भ में अधिक जानकारी देते हुए फाउंडेशन ने राष्ट्रीय अध्यक्ष नितिन सालोंके ने बताया कि उक्त जानकारी उनके सर्वे में सामने आई है। चंद्रपुर शहर में करीब 40 प्रतिष्ठानों में घरेलू सिलेंडर का उपयोग हो रहा है। प्रतिष्ठानों के नाम की सूची और शिकायतें DSO को दी गई है। उन्होंने आरोप लगाया कि जिला आपूर्ति अधिकारी, विविध ईंधन कंपनियों के सेल्स ऑफिसर, डीलर्स आदि का यह संगठित रैकेट है। नीचे से लेकर ऊपर तक शिकायत करने के बावजूद कोई कार्रवाई नहीं की जा रही है। उन्होंने कहा कि ग्राहकों को जागरूक रहना आवश्यक है। घर में आने वाला सिलेंडर 14 किलो 200 ग्राम का है या नहीं, यह चेक कर लेना चाहिए। देश में 2014 से प्रधानमंत्री उज्ज्वला योजना के माध्यम से करीब 9 करोड़ से ज्यादा लोगों को कनेक्शन दिया गया, परंतु कई बार लाभार्थी 12 सिलेंडर नहीं ले पाते। इसका फायदा डीलर डिस्ट्रीब्यूटर लेते हैं और अन्य लोगों को बेच देते हैं। प्रशासन ने ध्यान नहीं देने के कारण LPG डायवर्शन का काम बिक्री अधिकारी के संगठ गांठ से शुरू है। इस पत्र परिषद में प्रशांत जामगड़े, किरण आठवले उपस्थित। नमस्कार, ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष, माझं नाव नितीन सोळंके। आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही घरगुती गॅस सिलेंडरचा ब्लॅक अँड व्हाईटचा खुलासा करण्याकरिता आलो होतो। आज शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक प्रतिष्ठानात वापर होत आहे आणि त्याच्यामुळे जो आहे तो खूप मोठा नुकसान जो आहे सरकारचं आणि घरगुती गॅस सिलेंडर जे वापरत आहेत ग्राहक यांचंही होत आहे। कारण का घरगुती गॅस सिलेंडर जेव्हा आपण घरी घेतो तेव्हा त्यांनी मोजून घ्यायला पाहिजे, तेव्हा त्याचं वजन मोजून मागण्याची आग्रह करायला पाहिजे आपल्या वितरकाला, आपल्या हॉकरला, आपला जो डिलिव्हरी बॉय आहे त्याला। आणि मोजून घेत असताना त्या 14 किलो 200 ग्राम हे एवढं LPGचं वजन आणि टेरवेट जो काही लिहिलेलं असेल गॅस सिलेंडरवरती तो असतो आणि तो पूर्ण मोजून घ्यावा आणि रिकामा झालेलं सिलेंडरही मोजून घ्यावा। कित्येक वेळा असं होते की तुमच्या घरून 2-2 किलो किंवा 1-1 किलो गॅसही रिकामी जाते आणि हे हिवाळ्याच्या दिवसात सर्वात जास्त होतं। तर त्याच्यामुळे ग्राहकांनी अवेअर राहायला पाहिजे, आपल्या घरी गॅस सिलेंडर येताना ते मोजून घ्यावं, व्यवस्थितपणे त्याची लिकेजेस आहेत का, कुठल्या प्रकारे त्याच्यामध्ये हे तर नाही, आणि त्याची व्हॅलिडिटी लिहिली राहते ABCDच्या हिशोबाने। ए म्हणजे जानेवारी ते मार्चपर्यंत, बी म्हणजे मार्च एप्रिल मेपर्यंत, त्याच्यानंतर सी तर पुढचे 3 महिने आणि डी म्हणजे त्याच्या पुढचे म्हणजे डिसेंबरपर्यंत, अशी सगळी वैधता पण राहते, ती पण तपासावी। आणि आमचं एक आव्हान आहे की जे व्यावसायिक प्रतिष्ठान आहे त्यांनी ठीक आहे आजपर्यंत वापरला असेल घरेलू सिलेंडर, पण आज तरी वापरू नका। हात जोडून आम्ही विनंती करतो की तुम्ही व्यावसायिक सिलेंडर घ्या, 18% GST कर भरूनच ते घेतलं पाहिजे, त्याचं इन्व्हॉइसिंग आपण वितरकाला मागितलं पाहिजे, जेणेकरून आम जनतेला, सर्वसामान्य जनतेला हे गॅस सिलेंडर जर हा जर काळाबाजार जर बंद झाला, अवैध ट्रान्सफर किंवा पलटी हे जर बंद झाले, तर आम जनतेला 300 रुपयामध्ये गॅस सिलेंडर मिळू शकते आणि तुम्हालाही घरी तुम्ही वापरत आहात तर तुम्हालाही 300 रुपयात मिळेल। तर जे विक्री अधिकारी आहेत, DSO कार्यालय आहे किंवा SP कार्यालय आहे, यांनी पण याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरच्या ज्या कारवाया आहेत ते कारवाया कराव्यात आणि ग्राहकांना जो आहे जो हा जो व्यवसाय जो चालू आहे काळाबाजार जो चालू आहे तो बंद व्हावा आणि ग्राहकांना 300 रुपयात गॅस सिलेंडर मिळण्यास मदत व्हावी हे आम्ही सांगू इच्छितो। धन्यवाद।